काकाचा पक्ष हा जन्मल्यापासून उद्धवजींनी जी भूमिका घेतली 360 डिग्री मध्ये फिरून त्यांची भूमिका असते ते आम्हाला नवीन नाही, मतदाराला नवीन नाही, त्यांना जे बोलतात ते आज काय बोलतात ते उद्या माहिती नाही, उद्या काय बोलतात ते परवा माहिती नाही, काल काय बोलले आज माहिती नाही, बिनचड्डीला पुढे पुढे काय उतरवताय देवाला माहिती। आदित्य ठाकरे यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंच्या रणरागिणी आहेत त्या वरळी विधानसभेत उतरलेल्या आहेत आणि मशाल या चिन्हाचा त्या प्रचार करत आहेत। किशोरी पेडणेकर आहेत माजी महापौर, त्यांच्याशी बातचीत करून जाणून घ्या आणि आणखीन काही महिला आहेत। ताई खरं तर आदित्य ठाकरे इकडे प्रचार करतायत परंतु समोर आव्हान पण तेवढंच तगडं असं तुम्हाला वाटत नाही? मिलिंद देवरा असेल, संदीप देशमुख, नाही नाही बघा कुठच्याही इलेक्शनला ना कुठलंही आव्हान आहे ते तगडंच समजून आपण हे नेहमीच आम्ही काम करत आलो आहे। फक्त ते आव्हान दिल्लीवरनं पॅकेज आलेलं आव्हान आहे, त्या आव्हानाला गेल्या लोकसभेला इथे हरवलेलं आहे, त्यामुळे ते आव्हान लोकसभेला सामोरं आलं नाही। ते आव्हान जर असं त्यांना वाटत असेल तर ते इथे पण नाना आम्ही हरवणार हरवणार कोण हरवणार? पुतण्यासाठी पुतण्याच्या विरोधात काका वरळी कोळीवाड्यामध्ये सभा घेतोय, जाहीरपणे टीका करतोय, तर हे याकडे कसं? काकाचा पक्ष हा जन्मल्यापासून उद्धवजींनी जी भूमिका घेतली 360 डिग्रीमध्ये फिरून त्यांची भूमिका असते ते आम्हाला नवीन नाही, मतदाराला नवीन नाही, त्यांना जे बोलतात ते आज काय बोलतात ते उद्या माहिती नाही, उद्या काय बोलतात ते परवा माहिती नाही, काल काय बोलले आज माहिती नाही, बिनचड्डीला पुढे पुढे काय उतरवताय देवाला माहिती। पण माहीम विधानसभेमध्ये ठाकरेंची आणखीन एक पिढी निवडणुकीत उतरलेली आहे, अमित बद्दल काय वाटतं? नाही अमित उतरलेले आहेत आणि ठाकरे घराण्यातले आहेत ते, त्यांची जसं आदित्यानी पहिली युवांमध्ये काम केलं, विद्यार्थी सेनेत काम केलं, युवामध्ये केलं, त्यानंतर पदवीधर निवडून आणले, सिनेट निवडून आणले, 3 वेळा आता सिनेट आदित्याने निवडून आणले, त्याने त्यांचा जे निवडणुकीचं काम काय केलं पाहिजे ते आदित्याने ठसा उमटवलं आहे। आता राज ठाकरेंचे जे सुपुत्र आहेत ते त्यांचा ठसा उमटवचा जो प्रयत्न आहे तो मतदारांना भावला, येतील निवडून। तुम्हाला वाटतंय का की जर या निवडणुकीमध्ये अमित ठाकरेंचा जर पराभव झाला तर राज ठाकरेंचा पराभव झाला असं होणार नाही, वाटत नाही? मला काय वाटतंपेक्षा तिथला माहीमचा मतदारांना काय वाटतं हे जास्त महत्त्वाचं आहे। आणि तुमच्यासारखे जेव्हा सगळीकडे जातात चॅनलवाले तेव्हा ते सदा सर्वनकर आणि महेश सावंतबद्दलच बोलतात, त्यामुळे मी काय बोलावं? तुम्हाला काय वाटतं पण वैयक्तिक? नाही मला काही नाही वाटत, मला एकच माहिती आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेब ठाकरे त्यांचा आदित्य ठाकरे हेच आमच्यासाठी आहे। कॅमेरा पर्सन विजय देसाई, वैभव परब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।